नमस्कार, मी कविता। गावरान स्वादमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी मसाला छोले दाखवणार आहे। त्यासाठी मी हे काबुली चणे घेतलेले आहे, हे मी रात्रीच भिजून घेतलेले आहेत। छोले मसाल्यासाठी मी एक मोठा कांदा किसून घेतलेले आहे, दोन टमाटे पण किसून घेतलेले आहेत। इथं मी एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे, छोले मसाला एक चमचा, लाल तिखट एक चमचा, धनेपूड एक चमचा, हळद, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची आहे। प्रथम आपल्याला हे चणे शिजून घ्यायचे आहेत। या मग कुकरमध्येच आपल्याला तेजपत्ता, दोन तीन लवंगा, मिरे, ही जावित्री, विलायची हे सगळं टाकून आपल्याला हे शिजून घ्यायचे आहेत चणे। हे चणे बुडतील इतकं पाणी आपल्याला टाकून हे शिजवायचे आहेत। पूर्ण चणे खाली बुडले पाहिजेत। चार पाच शिट्ट्या करून आपल्याला ह्या चणे शिजून घ्यायचे आहेत। चणे शिजलेले आहेत आपले। आता आपण त्यामध्ये जो गरम मसाला म्हणजे लवंग ते टाकलेले होते ते आपल्याला काढायचे आहेत। ते दाताखाली आल्यावर चांगले लागत नाहीत। छोले बनवण्यासाठी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी कढईत तापायला ठेवली आहे। तेल टाकायचं आहे, तेलाचा वापर जर जास्त करायचा। तेल तापलं आहे, त्यामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। एकदम कढईला लागला नाही पाहिजे। तुम्ही पाहू शकता आपला कांदा छान परतला गेला आहे आणि त्याला सोनेरी असा कलरही आला आहे। आता यामध्येच आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे। ही पण कांदे छान परतून घ्यायची आहे। यामध्येच आपल्याला लसूण अद्रक पेस्ट टाकायची आहे। कांदा परतून झाला आहे। आता आपल्याला त्यामध्ये टमाट्याची प्युरी टाकायची आहे। ती पण आपल्याला छान तेल शिटेपर्यंत परतून घ्यायची आहे। यामध्येच आपल्याला छोले मसाला, लाल तिखट, हळद आणि धनेपूड ही टाकायची आहे। हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे। कसुरी मेथी हे सगळं साहित्य आपल्याला टाकायचं आहे यामध्ये। आता आपल्याला चांगले छान 5 मिनिट तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मसाला पूर्ण तेल सोडत आहे। आता आपल्याला यामध्ये शिजलेले चणे टाकायचे आहेत। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। ह्याच भाजीला आपल्याला आता 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे। छान 5 मिनिट झाले आहे। आपले छोले छान शिजले आहेत। त्यावर तेल एकदम छान आलं आहे। त्याचा कलर पहा एकदम सुंदर दिसत आहे। ते खाण्यासाठी एकदम तयार आहे। हे तयार आहे आपले छोले मसाला। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की करून पहा व माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा व शेअर करा।